पालिका प्रशासन मूलभूत सुविधा देण्यास अकार्यक्षम, विलास गाडीवडर यांचा आरोप। निपाणी शहरातील जनता पाण्यासाठी हैराण। 13 सप्टेंबर 2018 आमचा कार्यकाळ संपल्यानंतर अपक्षांच्या मदतीने पालिकेमध्ये भाजप सरकार अस्तित्वात आले। हे सरकार 5 वर्षाच्या कार्यकाळात 75% 24 तास पाणी योजना पूर्णत्वात आली असल्याचे सांगितले होते, पण या संदर्भात आयुक्तांच्या सोबत पत्रव्यवहार केल्यानंतर कोणतेच उत्तर मिळाले नाही। केवळ पोकळ आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल सुरू असून 4 दिवसातून एकदा निपाणीच्या जनतेला पाणी मिळत आहे। पाण्यासाठी निपाणीची जनता हैराण झालेली आहे। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असलेले भाजप सरकार निपाणीच्या जनतेला 24 तास पाणी देण्यास अपयशी ठरल्या असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पुढे बोलताना गाडीवडर म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक उमेदवार विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेला आकर्षित करत आहेत, पण मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरलेले आहेत। सध्या निपाणी पाण्याची समस्या बिकट असून पाणी बिल भरमसाठ आकारले जात आहे। सध्या निपाणीत पाणी बिल कमी आणि हवा बिल जास्त असल्याचे विदारक चित्र दिसत आहे। पाणी बिल जुन्या पद्धतीने आकारण्यात यावे, पाण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलून घ्यावी। येत्या 15 मार्चपर्यंत निपाणीच्या जनतेचा पाणी प्रश्न निकालात काढा, अन्यथा 16 मार्चला सर्वपक्षीय नागरिकांना घेऊन नगरपालिकेच्या दारामध्ये आयुक्तांना जाब विचारण्यात येणार असल्याचे माध्यमांना सांगितले। गेल्या काउन्सिलचे जे परेड होतं ते 13 सप्टेंबर 2018 संपलं आणि नवीन निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला भाजप प्रणित अपक्षांना घेऊन सत्ता त्या ठिकाणी आले असं भाजपकडून घोषणा करण्यात आली। तर गेले 2018, 2019, 2020, 2021, 2022 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे। या 5 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला 2018 मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेला निपाणीमध्ये 24/7 हे 24 तास पाणी योजनेचं जे काम आहे हे जवळजवळ 90% काम त्यावेळेला पूर्ण झालेलं होतं। राहिले 10% काम जे पाईपलाईन जॉईंटिंग होतं किंवा आणि थोडे चाव्या कनेक्शन जोडायचे होत्या, 10% काम त्या ठिकाणी शिल्लक होतं। पण गेल्या 5 वर्षांमध्ये हे 10% काम सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष असू देत, बाकीचे त्यांचे सहकारी असू देत, अधिकारी असू देत, त्यांना 10% काम करून घेऊन निपाणी जनतेला पाणी पुरवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही। त्यामुळं संपूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणाऱ्या सरकारची ही लोक टोटली काम करण्यामध्ये निष्क्रिय ठरलेलं आहे। कारण आजची परिस्थिती बघितली तर निपाणी नगरीला 24 तास एका बाजूला ठेवा, 4 दिवसातून एकदाही पाणी घ्यायचं असेल तर लोकांना त्या ठिकाणी अतिशय त्यांना मूलभूत जी गरज आहे, जे पाणी प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, हे पुरवण्यासाठी त्यांनी अकार्यक्षम ठरलेलं आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये नगराध्यक्षाचा काळ आज 22 महिने झाले म्हणजे 23 वर सुरू आहे। तर 23 महिन्यामध्ये नगराध्यक्षांना किंवा त्यांच्या संपूर्ण काउन्सिलला निपाणी नगरीला 24 तासात 1 दिवसात 2 दिवसाआड पाणी पण देता येत नाही। आज निपाणीला अतिशय गरजू वस्तू असणारी ही गोष्ट तुम्हाला करता येत नाही आणि मोठमोठ्या तुम्ही गोष्टी बोलताय, कोट्यावधी रुपयाचं काम केलं, गटर 1 दिवस काढले नाही तरी काही फरक पडत नाही, 1 दिवस लाईट लावले नाही तरी काही फरक पडत नाही, किंवा आणखीन एखादा रस्ता केला नाही तरी काय फरक पडत नाही, ते दुसऱ्या दिवशी करता येते, पण आज पाहिजे असणारं पाणी आज मिळालं नाही तर लोकांचा हाल होत आहे। एकीकडे पाणी देण्यास कार्यक्षम ठरल्यात, दुसरीकडे पाणी बिल जे आता नगरपालिकेमध्ये जे पाणी बिल आहे तर देता येत नाही। आज निपाणीला अतिशय गरजू वस्तू असणारी ही गोष्ट तुम्हाला करता येत नाही आणि मोठमोठ्या तुम्ही गोष्टी बोलताय, कोट्यावधी रुपयाचं काम केलं, गटर 1 दिवस काढले नाही तरी काही फरक पडत नाही, 1 दिवस लाईट लावले नाही तरी काही फरक पडत नाही, किंवा आणखीन एखादा रस्ता केला नाही तरी काय फरक पडत नाही, ते दुसऱ्या दिवशी करता येते, पण आज पाहिजे असणारं पाणी आज मिळालं नाही तर लोकांचा हाल होत आहे। एकीकडे पाणी देण्यास कार्यक्षम ठरल्यात, दुसरीकडे पाणी बिल
जे आता नगरपालिकेमध्ये जे पाणी बिल आहे तर 24 तास पाणी हे पूर्ण क्षमतेनं न दिल्यामुळे पाणी त्यांना बंद करावं लागते. आणि पाणी बंद केलं ज्या वेळेला पाणी बंद होतंय त्यावेळेला पाणी ते रिव्हर्स ज्या वेळेला माघारी जातं त्यावेळेला ते एअर ओढून घेत असते. आणि ज्यावेळेला पुन्हा पाणी त्यातून फोर्सनं सुरू होतं त्यावेळेला जे साठवलेलं एअर जे असते ते बाहेर काढत असते. आणि ते जे ते बाहेर काढत असताना ते हवेवर मीटर फिरत असते. त्यामुळं पाण्याचं कमी हवेचं बिल जास्त भरावं लागलंय नेपाळी जनतेला. त्यासाठी जोपर्यंत यांना पूर्ण क्षमतेनं 24 तास पाणी योजना देता येत नाही तोपर्यंत बिल जुन्याप्रमाणे 1440 रुपये वार्षिक तेवढंच भरून घ्यावं ही एक आमची आज त्या ठिकाणी सूचना आहे. आणि पाणी प्रश्न 24 तास तुम्ही कधी सुरू करणार, कारण गेल्या ऑगस्टमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं की संपूर्ण शहरामध्ये 75% भागामध्ये 24 तास पाणी चालू आहे आणि 25% येणाऱ्या काळामध्ये लवकरच पूर्ण क्षमतेने 100% निपाणी शहराला 24 तास पाणी देतो असं त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सन्माननीय मंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं. 24 तास मिळालं नाही पण 4 दिवसातून एकदा पाणी मिळवण्यासाठी पण लोकांना त्या ठिकाणी अतिशय परिश्रम करावं लागत आहे. त्यामुळे लोकांचा आज हाल आहे. इतर खेळ म्हणण्यापेक्षा जर काम केलं असतं तर कुठलाही खेळ दाखवून लोकांचे मन मिळवण्याची गरज नव्हती. तुम्ही काम करत जावा लोकांचं मन आपोआप मिळत जाते. तुम्ही कामाकडे लक्ष दिला नाही आणि आत्ता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मग ते सर्वपक्षीय उमेदवार असतील. मी कुठल्याही एका उमेदवाराला नाव ठेवणार नाही किंवा कुठल्याही एका पक्षाला नाव ठेवणार नाही. आत्ता सगळीजण जे लोकांचं जे मनस्थिती आहे ते मानसिकता आहे. कुठलेही आपण काम केलं नसलं तर काहीतरी दाखवून मत मिळवायचं असतंय ही भावना ठेवून त्या ठिकाणी खेळ मांडून हे खेळ आम्ही नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देखील सगळे हे खेळ भरवलेले आहेत. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही संधी जयंती बसव जयंती आंबेडकर जयंती नगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात निपाणीच्या सगळ्या लोकांचं एकमन करण्याचं काम सगळ्यांना सगळीकडं अतिशय प्रसन्नतेने राहावं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जायचं काम त्यावेळेला आम्ही केलं होतं. आता तसं न करता सगळ्यांच्या मध्ये तेढ निर्माण करून महापुरुषांच्या नावावरने किंवा आणखीन काही गोष्टीचं सगळं हे सगळं करून मत मिळवण्यापेक्षा तुम्ही सामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करा तर तुम्हाला लोक हे सगळ्या बाकीच्या गोष्टी करायला लागत नाहीत. एवढी आज या ठिकाणी आम्ही सूचना करत आहोत. आणि पाणी प्रश्न हा येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जर त्यांनी हे सुरळीत पाणी केलं नाही तर 16 तारखेला आम्ही निपाणी नगरीतील सर्व लोकांना त्या ठिकाणी घेऊन पाणी वेळेत येणे आणि बिल कमी करणे ह्या दोन गोष्टीसाठी नगरपालिकेवर धडक मोर्चा घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार एवढं त्या ठिकाणी. आणि लोकांनी देखील गुरुवारी 16 तारखेला 10 वाजता बेळगाव नाका या ठिकाणी सर्वांनी येऊन आम्हाला त्या मोर्चात आपला प्रश्न आपलं म्हणणं मांडून आपलं काम करून घेण्यासाठी यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. यावेळी नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे, बाळासाहेब देसाई सरकार, दत्ता नाईक, माजी नगरसेवक दिलीप पटाडे, शौकत मनेर, दीपक सावंत आदी उपस्थित होते.